गुड मॉर्निंग गाईज आहात तुम्ही सर्वजण ठीक आहात ना मजेत आहात ना मी तृप्ती आपले युट्यूब चॅनल तृप्ती मेरे ब्लॉगवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या या नवीन ब्लॉगला सुरुवात करते आणि हो आज ज्यांचं ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विशू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत हे चरणी प्रार्थना गाईज रेसिपी सुरू करण्याआधी हे दृश्य मी तुमच्यासोबत शेअर करत आहे हे दृश्य अगदी माझी किचनची खिडकी आहे ना त्याच्यासमोरच आहे तिथे समोर असं मोठं असं डोंगर आहेत समोर त्या डोंगरातून सूर्य असा वरती येत आहे आणि सूर्य जसं जसं वरती येत आहे ना तसं तसं सगळीकडे असं नारंगी छटा अशा सगळीकडे पसरत आहेत पहा मस्त असं द सूर्यदर्शन होतं आहे छान असं रंगछटा सगळीकडे पसरत चालल्यात तर म्हटलं हे दृश्य मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं पहा हे छान असं मस्त असं सूर्य सूर्यदर्शनाचं दर्शन होत आहे तुम्ही पण पहा तुम्ही कधी पाहिले का असं सूर्योदय होताना पाहिले का तसं मला प्लीज कमेंट मध्ये सांगा गाईज आता आपण आपल्या रेसिपीकडे वळूयात पहा आज मी तुम्हाला दाखवणार आहे मोदकाचे सारण हे मोदकाचे सारण मी ओल्या नारळापासून करत आहेत इथे मी दीड वाट्या ओल्या नारळाचा चव घेतला आहे तसेच आर्दीच्याही थोडंसं कमी गूळ घेतला आहे आणि एक चमचा तूप घेतला आहे आणि एकीकडं मी काय केलं आहे पहा गॅसवरती कढई ठेवली आहे आणि त्या गॅसवरती मी त्या कढईमध्ये मी एक चमचा तूप घातला आहे आता ह्या ह्यामध्ये मी घालणार आहे ते म्हणजे गूळ घालणार गूळ व्यवस्थित असा विरघळून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण घालणार आहोत ते म्हणजे ओल्या नारळाचा चव घालणार आहोत ओल्या नारळाचा चव चव घालायचा आहे आणि नीट व्यवस्थित मिश्रण हे कोरडं होत तोपर्यंत परतत राहायचं आहे पहा जर ओल्या नारळाच्या चवमध्ये जर तसंच म्हणजे मॉइश्चरायझर राहिलं तर काय प्रॉब्लेम होतो मोदक करताना की मोदक आपले तयार केल्यानंतर जे पाणी येतं पहा म्हणून हे मिश्रण आपल्याला कोरडं तोपर्यंत असं परतत राहायचं तुम्ही जर असं कोरडं तोपर्यंत परतला ना मिश्रण हे तर ओ मोदकामधून पाणी असं सुटणार नाही पहा छान हे असं परतून घ्यायचं आहे सिलेंडर संपला आहे त्याच्यामुळे मी या छोट्या सिलेंडरवरती तुम्हाला आज रेसिपी दाखवत आहे पहा मस्त असं पहिल्यांदा हे ओल्या नारळाचा चव व्यवस्थित असा कोरडं हो तोपर्यंत म्हणजे नार ह्या चवमधलं जोपर्यंत मॉइश्चरायझर निघून जात नाही आहे तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला परतत राहायचं आहे पहा हे मिश्रण तुम्ही आठ ते दहा दिवस सहजपणे फ्रीजमध्ये ठेवू शकता पण ज्यांच्याकडे फ्रीज नाही आहे त्यांनी काय करावं ज्या दिवशी मोदक करणार आहेत त्या दिवशी तुम्ही केलं तरी चालन हे मिश्रण किंवा त्याच्या आदल्या दिवशी केलं तरी चालन काही हरकत नाही एक दिवस तेवढं राहतं काय होतं की ओला नारं हा जास्त दिवस टिकत नाही खराब होतो त्यामुळे कसं मोदक करायचं ज्यांच्याकडे फ्रीज नाही त्यांनी आदल्या दिवशी हे सारण करून दुसऱ्या दिवशी त्याचे मोदक केले तरी चालतील पहा आता मी ह्यामध्ये घालत आहे वेलचीपूड वेलचीपूडनी ह्या मोदकाला अप्रतिम अशी चव येते आणि हो ह्यामध्ये मी थोडंसं असं केशरसुद्धा घालणार आहे त्या जेणेकरून ह्या सारणाला असा नैसर्गिक असा केशरी कलर यावा म्हणून पहा मी नीट व्यवस्थित असं परतून घेतलं आहे मला थोडासा अजून गुळ वरती लागणार होता म्हणून मी मला असं वाटलं की थोडासा गुळ लागेल म्हणून मी थोडासा वरती गूळ घातला आहे परत म्हणजे आता टोटल आपण वापरलं आहे एक वाटी गूळ वापरला आहे पहा या सारण्यासाठी आणि हो हे ह्याचे मी सुंदर अशी सुबक तुम्हाला सुंदर असे सुबक तुम्ही ह्याचे मोदकही करू शकता तुम्ही तळणीचे मोदक करू शकता ह्या मिश्रणापासून परत उकडीचे सुद्धा मोदक ह्या मिश्रणापासून अतिसुबक असे मिश्रणापासून अतिसुबक उकडीचे सुद्धा मोदक करू शकता आणि तळणीचे सुद्धा मोदक करू शकता पहा छान असं परतून घेत आहे हे मिश्रण मी तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपले यूट्यूब चॅनल तृप्ती मिरे ब्लॉगला सबस्क्राईब करा ऑल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच नवीन नवीन इंटरेस्टिंग असे पदार्थ तुम्हाला पाहायलाही मिळतील आणि शिकायलाही मिळेल पहा मस्त असं छान असं परतून झालेलं आहे आपलं मिश्रण हे आणि हो गाईज ज्यांनी आधी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर कशी वाटली आजची मोदकाच्या सारणाची रेसिपी ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा परंतु त्याआधी हे मोदकाचे सारण तुम्ही करून पहा आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तर गाईज इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करत आहे है। धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात उद्या आपण नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय